नमस्कार शेतकरी भावांनो आणि बहिणींनो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ बनून आलेले प्रतिभावान शेतकरी नेते आपले सगळ्यांचे आवडते आदरणीय शरद जोशी यांना जाऊन आता सात वर्ष झाली आपल्याला माहिती आहे मी तीन सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस आणि बारा डिसेंबर हा त्यांचा निर्वाण दिवस दोन्ही दिवशी आपल्याशी काही ना काही त्यांच्याबद्दल बोलत असतो आज मी इथे अंगारमाळा आंबेठाण खेड, जिल्हा पुणे इथून बोलतो आहे आणि स्वतंत्र भारत पक्षाचं शरद जोशी दिल्लीला असताना खासदार असताना त्यांना जे क्वार्टर्स मिळाले ते तिथे जे स्वतंत्र भारत पक्षाचं आपण ऑफिस थाटलं होतं त्या ऑफिसमधनं मी बोलतो आहे ते माझ्या उजवीकडे शरद जोशींचा फोटो आहे आणि माझ्या पाठीमागे आणि बाजूला दोन्ही बाजूंना शरद जोशींचा ग्रंथसंग्रह आहे मी दिल्लीला काही दिवस होतो त्यावेळेलाही माझा सगळ्यात जास्त मुक्काम या ऑफिसमध्ये असायचा लवकरच कदाचित सर पुन्हा मी जेव्हा आपल्याबरोबर बोलीन त्यावेळेला ह्या आंबेठाण परिसराचे एक वॉक द टॉक पद्धतीने शूटिंग करून आपल्याला सादर करायचाही माझा विचार आहे मी मगाशीच म्हटलं की शरद जोशी आपल्या आयुष्यात एक वादळ बनून आले हे वादळ दोन प्रकारचं होतं एक आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात इतका विचार करणारा नेता आलेला नव्हता आपण सगळ्यांनीच आपल्या वाढत्या वयात अनेक प्रकारचे नेते पाहिले परंतु ज्या नेत्याच्या संबंध जडणघडणीमध्ये तत्वज्ञान आणि विचार ह्यांना सगळ्यात जास्त महत्त्व होतं अशी व्यक्ती बहुतेकांच्या बाबतीत शरद जोशीच होते त्यामुळे ते दोन प्रकारचं वादळ उठवायचे एक वैचारिक वादळ जे आपल्या मेंदूच चालायचं चा। आणि शरद जोशींचंच एक आवडतं वाक्य होतं की मला गरिबीबद्दल करुणा नाही माझ्या मनात मला गरिबीची चीड आहे आणि त्यालाच जोडून ते म्हणायचे की गरिबी ह अ ही अनैसर्गिक अवस्था आहे विकास हा निसर्गाचा स्वभाव आहे हो आणि म्हणून शरद जोशींचं आवडतं म्हणणं असं होतं की गरिबी निर्मूलनासाठी काही करू नका गरिबांच्या छातीवर तुम्ही गरिबी हटवण्याच्या निमित्ताने नि बसला आहे ते उठा म्हणजे गरीब आपोआप आपला मार्ग विकासाचा मार्ग शोधून काढतील हे जबरदस्त वाक्य होते आणि आपण सगळेजण कदाचित ही वाक्य आयुष्यात पहिल्यांदाच ऐकत होतो म्हणून मी आज तुमच्याशी बोलायला नेहमीचा विषय टाळून शरद जोशींचे संस्मरणीय उद्गार शरद जोशींची आपल्या आयुष्यामध्ये सूत्र होऊन गेली अशी वाक्य अशा काही वाक्यांचं मी आज तुमच्या सगळ्यांच्यासाठी आठवण करतो आहे शरद जोशींचंच वाक्य आहे स्वतंत्र भारत पक्षाचं ज्या वेळेला स्थापना केली त्यावेळेला शरद जोशी असं म्हणाले होते की स्वच्छ विचार आणि स्पष्ट भाषा हे या पक्षाचं सूत्र असेल याच्यामध्ये कोणताही वैचारिक गोंधळ असणार नाही आणि कुठल्याही भाषिक करामती असणार नाही आणि खरं म्हणजे हे स्वतंत्र भारत पक्षाचं सूत्र त्यांनी ठरवलं ते, ते त्यांच्या आयुष्यातच सूत्र होतं शरद जोशींशी बोलण्याची ज्या ज्या वेळेला संधी यायची त्यावेळेला लक्षात यायचं की या माणसांनी पूर्ण विचार केल्याशिवाय तोंड उघडायचं नाही अशी शिस्त स्वतःला लावून घेतलेली आहे मी इथे अंगारमाळ्यामध्ये बसलो आहे मला एक आठवण झाली जोशी खासदार झाले त्या दिवशी माझ्या पुण्याच्या एका मित्राने मला म्हटलं की जाऊया का आपण त्यांच्याकडे म्हणून त्यांनी एक मोठा गुच्छ घेतला मिठाई घेतली आणि आंबे आंबे ठाणला आलं आणि आम्हाला पाहिल्यावर शरद जोशी माझ्यावर ओरडले तू न कळवता का आलास तर माझा मित्र एकदम स्तंभितच झाला तर मला सवय होती तर मी म्हटलं मी न कळवता आलो आहे मी तुमचा वेळ घेणार नाही हे माझे मित्र आलेत हे कैलास जीवनचे उत्पादक रामभाऊ कोलटकर आहेत त्यांना तुमचं अभिनंदन करायचं आहे म्हणून मी त्यांना घेऊन आलो ते पाच मिनटं त्यांच्याशी बोला शरद जोशी मला म्हणले मी राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर करायच्या भाषणाची तयारी करतो आहे म्हणून आज मी तुमच्यासाठी फार वेळ काढू शकत नाही खरं म्हणजे ते भाषण आणि ती शपथ हा उपचार असतो पण शरद जोशी या व्यक्तीने गांभीर्य बाजूला ठेवून आयुष्यात कधीही तोंड उघडल्याचं मला आठवत नाही आणि म्हणून स्वच्छ भाषा आणि स्पष्ट विचार किंवा स्वच्छ विचार आणि स्पष्ट भाषा हे त्यांचं सूत्र होतं म्हणून सगळ्या शेतकऱ्यांच्या मेंदूला झिंझिणे आणणारं वाक्य त्यांनाच सुचलं की गरिबीचं कारण देव नाही गरिबीचं कारण दैव नाही गरिबीचं कारण निसर्ग नाही गरिबीचं कारण पाणी उपलब्ध आहे की नाही हे नाही गरिबीचं कारण जमीन जमिनीचा आकार केवढा आहे किती एकर तुमच्याकडे हे नाही तर सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याच्या गरिबीचं कारण आहे आणि त्याला जोडून त्यांना दुसरं वाक्य सुचलं की गोरा इंग्रज गेला आणि त्याच्यानंतर काळा इंग्रज आला तरीसुद्धा ही शेतकरी विरोधी धोरणं बदललेली नाहीत आणि म्हणून शेतकरी सगळे भारतात आहेत आणि राज्यकर्ते आणि सगळे राजकीय पक्ष इंडियात आहेत अशी धाड 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 वाक्य ज्या वेळेला आपण ऐकत गेलो आपल्या तरुणपणी त्यावेळेला नक्कीच आपल्यापैकी प्रत्येकजणाच्या मनात असलेली जुनी अनेक समीकरणं उद्ध्वस्त होऊन जायची सरदोषीनं लोकं विचारायचे की शेतीला इतक्या सवलती आहेत वीज फुकट आहे खत खतांच्या खता भावामध्ये सवलती आहेत पाणी पुरवण्यासाठी सरकार एवढ्या योजना अखत असतं आणि शहरी लोकांच्या दृष्टीने सगळ्यात रागाचा मुद्दा म्हणजे शेतीला इन्कम टॅक्स नाही याच्यावर शरद जोशींचं उत्तर होतं की आम्हाला इन्कम टॅक्स भरायची इच्छा आहे ते वाक्य इंग्लिशमध्ये होतं की वी वॉन्ट टू बी दी वी वॉन्ट टू हॅव दी प्रिव्हिलेज ऑफ पेईंग द इन्कम टॅक्स पण आधी आम्हाला इन्कम मिळू द्या आम्हाला इन्कमच नाही म्हणून आम्ही इन्कम टॅक्स भरू शकत नाही हेही त्यांचं तसंच अतिशय स्पष्ट वाक्य होतं पण मला काही वेळा असं वाटतं गरिबीचं कारण शेतकऱ्याचं धोरण आपलं शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण ह्या वाक्यांचा ग्रामीण भागाला भागावरती जास्त प्रभाव पडला पण शहरामध्ये शरद शहरा जोशींच्याबद्दल प्रचंड आदर एका वाक्यामुळे निर्माण झालेला होता की मी कधी मतं मागायला आलो तर मला जोड्याने मारा ह्याच्यावर सबंध शहरातले जे लोक लोकशाही आल्यानंतर आपल्याकडे काय झालं वरच्या जातीमधले सुशिक्षित लोक हे सगळे राजकारणातून त्यांना बाहेर पडावं लागलं त्यामुळे त्यांच्या मनात नाराजी होती आणि निवडणुकांच्याबद्दल एक तिरस्कार होता तो तिरस्कार निदान पहिल्या दहा वर्षात शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी त्यांचा ओळखला होता आणि म्हणून ते म्हणाले की मतं मागायला आलो तर जोड्यांनी मारा ह्या असं म्हणणारा नेता इतका लोकप्रिय नेता शहरातल्या लोकांनी ने पाहिलेला नव्हता हो आता आपल्या सगळ्यांना माहिती की नंतर या भूमिकेला त्यांना मुरड घालावी लागली आणि शरद जोशींनी मग त्यावेळेचं स्पष्टीकरण दिलं ते, ते सुद्धा फार छान होतं ते म्हणले मी जे बोललो ते मी शरद जोशी प्रथम पुरुषी एकवचनी मतं मागायला आलो तर मला मला जोड्याने मारा असं ते वाक्य होतं अर्थात त्यांना जोडावने मारण्याची हिंमत कोणाची नव्हती पण ग्रामीण आणि शहरी जनतेला चटकन समजेल अशी भाषा शरद जोशींनी स्वतःची घडवलेली होती मला आणि एक म्हणजे तुम्हा सगळ्यांच्या मानाने मी थोडा भाग्यवान आहे जास्त की मला शरद जोशी मोकळे असताना सुद्धा आम्ही पुण्यातच दोघंही राहत असल्यामुळे अनेक वेळेला त्यांच्याशी गप्पा मारायचा प्रसंग यायचा तर त्याच्यातही एकदा आमची चर्चा चालली होती की शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदरमोड करून काम करतात आणि पदरमोड करायची म्हणजे शरद सकट सगळ्यांची क्षमता ही कधी ना कधी संपते तर आपण एक कॉर्पस फंड तयार करूया एक विश्वस्त निधी तयार करूया शरद जोशी मला म्हणाले की विश्वस्त निधी गोळा आपण कधीही करायचा नाही याच्यामध्ये त्यांच्यामधला एक अर्थशास्त्रज्ञ बोलत होता की पैशाची त्या क्षणी जी किंमत असते ती नंतर राहत नाही पैशाची किंमत नेहमी कमी होत असते आणि म्हणून वस्तूंच्या किमती सतत वाढत असतात हे प्राथमिक अर्थशास्त्र आहे पण दुसरं त्यांना अनेक संस्था अशा दिसत होत्या की तिथे गुळाच्या डेपेला मुंगळे चिकटून असतात त्याप्रमाणे केवळ फंड आहे म्हणून कुठलंही काम न करता माणसं चिकटून राहिलेली दिसायची तर असं जेव्हा जेव्हा त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा त्यांना व्यासपीठावरून ऐकण्याचा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा एखाद्या विषयाची मांडणी करण्यापूर्वी ते जे स्वतः अभ्यास करायचे आणि मग चर्चा करायचे त्या प्रत्येक ह्याच्यात काही ना काही सूत्रमय वाक्य मला मिळत गेली आणि त्यातनी काही मी इथे सांगतो उदाहरणार्थ शरद जोशींसारखा <coughs> पूर्णपणे नवा विचार घेऊन आणि आंदोलनाचं नवीन तंत्र घेऊन आलेला माणूस काही एकटा सगळं करू शकत नाही त्याच्याभोवती कार्यकर्ते गोळा होतात आणि जे कार्यकर्ते गोळा होतील ते त्याचं सैन्य असतं आणि मग आपल्या सैन्याची ताकद ओळखून रणनीती ठरवावी लागते आंदोलनाची रणनीती हा शब्दप्रयोगसुद्धा शरद जोशींनी मला वाटतं मराठीमध्ये तरी पहिल्यांदा केला त्याच्या आधी नाहीतर आंदोलनं ना असायची भरकटत जायची काही वेळेला हिंसक व्हायची आणि मग लोक म्हणायचे समाजकंटक आंदोलन शिरले आणि त्यांनी ते हिंसक बनवलं शेतकरी संघटनेवर हा कधीही आरोप झाला नाही ह्याचं कारण शरद जोशींना आपल्या कार्यकर्त्यांच्या क्षमतांची मर्यादांची पूर्णपणे जाणीव होती माणसं का गोळा होतात याच्यावर पुन्हा त्यांचं भारतीय परंपरेला शोभेल असं आध्यात्मिक वाक्य होतं शरद जोशी मला म्हणाले की माणसं तीन प्रकारे शेतकरी संघटनेकडे येतात एक कर्ममार्गाने येतात म्हणजे आपल्या भागात आंदोलन झालं आहे आपणही शेतकरी आहोत मग आपण तिथे जायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीतरी लढत असेल तर आपण त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे म्हणून येतात कर्ममार्गाने आलेले काही जण नंतर भक्तिमार्गाकडे वळतात की सरस जोशी आपल्या मनातलं सगळं बोलतो आहे मग आता त्याला सोडायचं नाही पण म्हणाले खरी वेगळी माणसं की ज्यांचा संघटनेला उपयोग झाला पाहिजे होत असतो आणि पुरवठा झाला पाहिजे अशी माणसं ज्ञानमार्गाने येणारी असतात की जे मुळात माझा विचार आवडला म्हणून येतात आणि मग तो विचार आवडल्यानंतर पुन्हा ज्ञानमार्ग यांच्यात दोन पक्ष असतात काही लोक नुसतेच ज्ञान मिळालं म्हणून स्वस्थ बसतात आणि काही लोक त्या ज्ञानाप्रमाणे कर्म करायला लागतात कृती करायला लागतात सगळ्यात महत्त्वाचे लोक हे असतात की जे ज्ञानमार्गाने संघटनेकडे आले आणि कर्ममार्गाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही आता हे जरा अवघड झालं पण सगळ्यांना हा अनुभव आला असेल शरद जोशींनी कोणालाही कधी तू तु बदल तुझ्यामध्ये अमुक बदल कर म्हणजे तुझा संघटनेला उपयोग आहे असं कधी शरद जोशींनी कोणाला म्हटलं नाही आणि म्हणूनच त्यांना विनासायस इतकी माणसं मिळाली कारण बाकी सगळ्या परिवर्तनवादी नेत्यांचा जो आग्रह असतो की माझ्या विचारसरणीला धरून मी एक लाईफस्टाईल बनवली की मी एक जीवनशैली आहे आणि ती तुम्ही आधी स्वीकारली पाहिजे म्हणजे आधी कर्म करा नंतर भक्ती निर्माण होईल आणि नंतर कदाचित ज्ञान होईल असा त्यांचा मार्ग असतो जोशी मला म्हणाले मी महात्मा नाही मला हे पुन्हा त्यांचंच वाक्य पुढलं कि कि की मला कोणाशीही नैतिक सुपिरियरिटी ठेवून मी तुमच्यापेक्षा नैतिक बाबतीत श्रेष्ठ आहे अशी भूमिका ठेवून मला कोणाशीही बोलायला आवडत नाही आणि त्याहीपेक्षा हे पुढचं फारसं त्यांचं महत्त्वाचं होतं की माणसं बदलण्यामध्ये वेळ फार वाया जातो आणि प्रयत्न करून ती बदललीच नाहीत तर मग आपल्याला निराशा येते त्याच्यापेक्षा मी असं ठरवलं की जशी वीट हातात आली तशी मी माझ्या बांधकामासाठी वापरलेली आहे मी कुठली वीट तोडली नाही कुठली वीट छाटली नाही तिचा जो सगळ्यात सुंदर दर्शनी भाग दिसेल अशा पद्धतीने मी ती माझ्या बांधकामासाठी वापरली आणि मग इतर जे काही त्याच्यामध्ये दर्जा भरावा हो लागतो माल भरावा हो लागतो तो मी भरत राहिलो मी ह्या वाक्याचा खूप दिवस विचार केला कारण शरद जोशी भेटायच्या आधी माझ्या सगळ्या बऱ्या वाईट सवयींच्या सकट किंवा बऱ्या वाईट गुणांचा सकट मला स्वीकारणारा माणूस मला भेटला नव्हता प्रत्येकजण सांगायचे की तू फार हुशार आहेस तू बुद्धिमान आहेस तू प्रतिभावान आहेस पण तू एवढं सोड म्हणजे तुझ्या हातनं काम होईल आता हे सोड प्रत्येकजण वेगळं काहीतरी सोडायला सांगायचं मग हे सोड ते सोड करण्यात मी त्या माणसानंच सोडत गेलो मात्र शरद जोशी भेटल्यानंतर मला ते म्हणाले आणि माझ्या उदाहरणावरूनच त्यांनी लक्षात आणून दिलं लोकांनी त्यांना विचारलं हा जी जीन्सच्या पॅन्टी घालणारा आहे बॅगी शर्ट घालणारा नंतर कम्युनिस्टासारखे के केस वाढलेले दाढी वाढलेली याची शेतीही नाही बरं हा इंग्लिशचा एम ए हा माणूस शेतकरी संघटनेचं काय काम करतो शरद जोशी म्हणाले विनय आर्डीकर हा आपण शत्रुपक्षात सोडलेला माणूस आहे तो जे करतो तेच आपलं काम आहे असं आपण मानून घ्यायचं पण त्याचा अर्थ असा की माणसं बदलत बसण्यापेक्षा त्या माणसाकडे जी गुणवत्ता आहे आणि क्षमता आहे ती वापरा वापरा म्हणण्यापेक्षा तिला चालना द्या तिथे प्रेरणा द्या म्हणजे तो माणूस ती कौशल्य वापरून तुमचंच काम करेल आणि हे मार्क्सच्या एका वाक्याचं सुलभीकरण आहे फ्रॉम इच अकॉर्डिंग टू हिज कपॅसिटी अँड टू इच अकॉर्डिंग टू हिज नीड्स हे जे मॅनिफेस्टोमधलं वाक्य आहे मार्क्ससाठी एंगेल्सचा त्याचा अर्थ हाच आहे की प्रत्येक माणसाची जी क्षमता असेल ती वापरून समाजासाठी काम करण्याचा काम करण्याची संधी त्याला मिळाली पाहिजे आणि त्याच्यातनं त्याचा उत्कर्ष झाला पाहिजे त्यामुळे शरद जोशींनी कधीच कोणाला कुठली बंधनं घातली नाहीत ते म्हणायचे फक्त बिल्ला लावला की मला पुरे आहे त्यांना विचारलं पुन्हा त्यांची वाक्य आहेत की शेतकरी संघटनेची नोंदणीची व्यवस्था काय सभासद कसे नोंदवता शरद जोशी म्हणाले जो बिल्ला लावतो तो आमचा सभासद होतो जो रस्त्यावर उतरतो तो आमचा क्रियाशील कार्यकर्ता होतो जो पोलिसांशी लाठी खातो तो आमचा पदाधिकारी होतो आणि ज्याच्याकडे फोन आहे म्हणजे आता ही जी सं संपर्कात क्रांती झाली ती बाजूला ठेवू त्या काळात अगदी पन्नास म किलोमीटरवर ट्रंक कॉल लावायचा तर दिवस दिवस, दिवस जात असे तर त्या काळात ज्याच्याकडे फोन आहे तो आमचा प्रमुख आहे याच्यापेक्षा जास्त आम्हाला त्याचं अवडंबर उभंच करायचं नाही आहे काही वेळा काय होतं माणसं उ संघटनेकडे यायची अत्यंत उमेदीने होऊन काम करायची आणि मग बाजूला पडायची प्रत्येक चळवळीमध्ये हे होतं आणि अशा वेळेला दोन प्रतिक्रिया होतात की एक चळवळ वाढत गेली चळवळीच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि त्याला ती माणसं कमी पडली म्हणून ती घरी बसली आणि दुसरी असते की ज्यांनी हे काम उभं केलं त्यांना आता काही मान राहिला नाही त्यांना कोणी विचारत नाही ही रड तुम्हाला सगळ्या राजकीय पक्षात आणि सगळ्या आंदोलनामध्ये दिसेल अशी जी तक्रार करतात ना की हल्ली आंदोलनाला धार उद फार राहिलेली नाही किंवा पक्षामध्ये निष्ठावंतांना कोणी विचारत नाही ती माणसं या प्रकारची असतात की एकेकाळी आपण काम केलं म्हणून आयात आपल्याला पेन्शन मिळावी अशी त्यांची अपेक्षा असते हे ना शरद जोशींच्याकडे मी हा विषय काढला म्हटलं कसं करायचं आहे त्याच्यावर मात्र माझे डोळे उघडतील असं वाक्य त्यांनी मला सांगितलं ते म्हणले मी कोणाला प्रेरणा देत नाही आणि मी कोणाची प्रेरणा काढून घेऊ शकत नाही प्रत्येक वेळेला त्यांनी हे म्हटलेलं आहे संघटनेत जेव्हा मतभेद व्हायचे किंवा लोक म्हणायचे की असं बोलणाऱ्यांना ना तर काढून टाका शरद जोशी म्हणायचे मी कोणाला सदस्य करून घेतलेलं नाही आणि म्हणून मी कोणाला काढू शकत नाही जो बिल्ला लावतो त्याला इथे यायचा आणि पूर्णपणे मोकळेपणाने बोलण्याचा अधिकार आपण मान्य केलेला आहे पण त्याहीपेक्षा ही दिल्लीला झाली ती चर्चा शरद जोशी त्या दिवशी मला म्हणाले विनय तुला आकाशात सोडलेली ही सॅटेलाईट्स माहिती अस आहेत का तर म्हटलं माहिती आहेत त्याच्यामध्ये कोणी पुन्हा इंधन टाकलेले तू पाहिलंस का जसं आपण कारचं पेट्रोल संपलं की पेट्रोल पंपावर जातो त्या सॅटेलाईटमध्ये मुळात इंधन भरून पाठवलेलं असतं आणि जेवढा काळ ते इंधन शिल्लक असेल तेवढा काळ ते फिरत राहतं आणि नंतर ते विखरून जातं मला म्हण शरद जोशी म्हणाले की माझ्याकडे येणारी माणसं तशी असतात मी इतका मोठा माणूस नाही की कोणाला इंधन पुरवू शकेन ते स्वतःचं इंधन घेऊन येतात ते इंधन जोपर्यंत टिकतं तोवर ते काम करतात आणि नंतर त्यांना बाजूला व्हावं लागतं म्हणून मी बाजूला झालेल्या कार्यकर्त्यांच्याबद्दल कधीही तुच्छता ठेवत नाही तुम्ही माझी साथ सोडलीत तुम्ही माझा घात केलात हे शब्द माझ्या तोंडून कधीही येणार नाहीत उलट असा थकून घरी बसलेला कार्यकर्ता असेल तर मी त्या भागात दौऱ्यावर असलो तर मुद्दाम जाऊन त्याला पाच मिनटं का होईना भेटून येतो आणि त्याच्या घरी जर काही आपत्ती ओढवली काही संकट आलं दुःखाचा प्रसंग आला तर मी जाऊन शब्दाने सांत्वन करून येतो आणि हे फार मोठ मोठी दृष्टी होती याच्यामागे <coughs> स्वयंप्रेरणेने <नी> काम करा याचा <coughs> अर्थ नुसतंच पटलं म्हणून काम करा मनापासून काम करा असं न घेता तुमचं इंधन जेवढं असेल तेवढं काम करा आणि ते केलं तरी तुम्ही कोणापेक्षाही कमी ठरत नाही हा विश्वास शरद जोशी तिथे सगळ्या कार्यकर्त्यांना देत होते दुसरा कार्यकर्त्यांच्या बाबतीत प्रश्न असा निर्माण व्हायचा की माणूस चांगला आहे उमेद आहे त्याच्यामध्ये इंधन पण आहे पण त्याच्या मनात काहीतरी विकल्प निर्माण झाला आहे आणि म्हणून तो जाहीररित्या शरद जोशींना विरोध करत नाही पण आतमध्ये काड्या करत असतो आणि त्याची एवढीच इच्छा असते की अशा काड्या करत राहिलो की शरद जोशींचं माझ्याकडे लक्ष जाते जाईल मग ते मला बोलवून घेतील माझी समजूत घालतील <coughs> तर असे कार्यकर्ते पुन्हा सगळे राजकीय पक्ष संघटना चळवळीमध्ये असतात तर मी काही माणसांचा विषय काढला त्यांच्याशी त्यांची नावं सोडून देऊ आपण आत्ता तर शरद जोशींनी एक असं रोखून बघितलं तुम्हाला आठवलं का ते असे बघायचे ज्या वेळेला त्यांना काही तुम्हाला स्पष्ट सांगायचं असेल ते असे रोखून बघायचे शरद जोशी म्हणले तुला एक सांगतो झाडाला नवीन पानं लागतील अशी व्यवस्था करायला लागते किडलेली पानं दुरुस्त करायला जायचं नाही किडलेली पानं किडली आहेत म्हटलं ती एक ना एक दिवस आपोआप गळून पडतील म्हणून मी कोणाची समजूतही घालायला जात नाही आणि मुख्य म्हणजे मी सतत नवीन ह्युमन रिसोर्सेस यांच्या शोधत असतो आता इतकं बारकाईने ज्यांनी ज्ञानक्षेत्रामध्ये पाहिलं होतं नंतर व्यवहारात पाहिलेलं होतं त्या माणसाची स्वतःची काही वाक्य होती पहिलं वाक्य व्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे आणि ते वाक्य खरं म्हणजे त्यांना जगता आलं नाही याचं कारण आपण सगळे आहोत मी त्यांना नेहमी म्हणायचो की तुम्ही व्यक्तिस्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान मांडता पण व्यक्तिस्वातंत्र्य जास्तीत जास्त अगदी तुमच्यापासूनसुद्धा स्वातंत्र्य घेणारी माझ्यासारखी दोन चार माणसं आहेत आणि म्हणून मी स्वतंत्र भारत पक्षाचा सेक्रेटरी होतो दिल्लीला त्यावेळेला पहिल्यांदा ईमेल आय डी घेतला आणि विनय डॉट फ्रीडम तर सरदोषींनी माझ्याकडे असं चमकून पाहिलं मला म्हणणे फ्रीडम शब्द इथे असायलाच हवा का तर मी म्हटलं हो स्वतंत्र भारत पक्ष आहे त्यामुळे फ्रीडम हा शब्द असणारच तर व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे त्याला त्यांनी त्या शब्दात कधी सांगितलं नाही पण सुसंस्कृत व्यक्तिस्वातंत्र्य सुसंस्कृत ही त्याची ए प्रायर आहे म्हणतात इंग्लिशमध्ये त्या व्यक्तिस्वातंत्र्याची अट सुसंस्कृत असली पाहिजे म्हणजे काय तर त्यांनी दुसऱ्याचंही व्यक्तिस्वातंत्र्य आपल्या स्वातंत्र्या इतकंच महत्त्वाचं मानलं पाहिजे दुसरं अभ्यासेने प्रगटावे ना तरी झाकोनी रागा राहावे प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे हे एक त्यांचं आयुष्यभराचं सूत्र होतं तिसरं त्यांनी निरनिराळी तत्त्वज्ञाने वाचून आपला विचार निश्चित केलेला होता आणि म्हणून त्यांच्या याच्यात आपल्याला मार्क्स दिसतो त्यांच्या विचारात आपल्याला गांधी दिसतात त्यांच्या विचारात कधीकधी शंकराचार्यसुद्धा डोकावून जायचे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ केन्ससारखे हे त्यांच्या विचारात दिसतात शरद जोशींची जी, जी अभ्यासाची वृत्ती होती तिथे आपल्याला टिळक आणि आंबेडकर यांचा वारसा ज्ञानाचा वारसा शरद जोशींच्याकडे आलेला दिसतो पण बाबतीत त्यांचं एक अजून महत्त्वाचं वाक्य असं होतं की मी कोणाला खोटी स्वप्न दाखवत नाही किंवा मी स्वप्न दाखवतच नाही मी असं जाणतो आपण एका दोषास्पद परिस्थितीतनं दुसऱ्या दोषास्पद परिस्थितीकडे जात असतो तर ह्या दोषास्पद परिस्थितीवर मला जे उपाय दिसतात त्यांचा मी विचार करतो आणि ते मी लोकांना सांगतो ज्यांना पटतं ते त्याप्रमाणे माझ्याबरोबर काम करायला लागतं जोशी एकदा असं म्हणाले मला वाटतं हे मी पहिल्यांदा अकोल्याला आम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर होतो तिथल्या एका भाषणामध्ये त्यांचं वा, हे वाक्य पहिल्यांदा ऐकलं की मार्क्सचं बरोबर होतं कारण मार्क्स हा शोषणमुक्तीचं तत्वज्ञान मांडत होता आणि संबंध जगाचा इतिहास त्यांनी शोषक आणि शोषित म्हणजे आहे रे आणि नाही रे असं म्हणायची जी पद्धत आहे त्यांच्या संघर्षाचा इतिहास आहे असं दाखवलं होतं बरोबर होतं पण अर्थशास्त्र चूक होतं मार्क्सनी सुरुवात शेतीपासून करायला हवी होती पण तो कामगार संघटनेकडे आधी वळला किंवा त्याचा तसा अर्थ घेतला गेला आणि म्हणून कामगार क्रांती करतील आणि मग ती क्रांती झिरपत झिरपत शेतकऱ्यापर्यंत येईल हे माणसं अर्थशास्त्र किंवा आंदोलनशास्त्र चूक होतं मग ते मला म्हणाले की गांधींचं तत्त्वज्ञान चूक होतं आता बघा केवढं मोठं वाक्य आहे एकीकडे शरद जोशी भारताचा नेता म्हणजे शोषित भारताचा नेता म्हणून स्वतःला जीन्समधला गांधी असंही म्हणून घ्यायचे ते अगदी सुरुवातीला आले त्यावेळेला निळ्या जीनची फिकट निळ्या जीन्सची पॅन्ट आणि पांढरा शोपड मॅनिला हाच त्यांचा ड्रेस असायचा आणि त्याच्या जा, हाताच्या बाहेर दुमडलेल्या असायच्या दो जो दोनशे पॉईंट वजन होतं सहा फूट उंची होती खांदेबिंदे रुंद होते हत्ती चालल्याचा भास व्हायचा सरदोशी चालत आले की पुढे थोडी चाल मंदावत गेली पण चालण्याची पद्धत तीच होती तर त्या गांधींच्याबद्दल शरद जोशी म्हणत की गांधींचं तत्त्वज्ञान चूक होतं म्हणजे काय गांधी माणसाला उपभोगाची जी हाव असते आणि त्याचं स्वातंत्र्य त्याला दिलं पाहिजे उपभोगाची इच्छा असते म्हणून उर्मी असते हे मानत नव्हते गांधींचा भर संयमावर होता शरद जोशींनी संयम हा आवश्यक मानला पण अत्यावश्यक कधी मानलं नाही सुसंस्कृतपणाच्या मर्यादेत सगळ्यांनाच संयम ठेवावा लागतो आणि म्हणून त्यांना गांधींचं मागे पाळणारं तत्त्वज्ञान हे पुन्हा शरद जोशींचं आवडतं वाक्य होतं की पुन्हा एकदा खेड्याकडे चला पुन्हा एकदा तसा काळ आपण निर्माण करू ते नेहमी म्हणायचे की पुन्हा एकदा या शब्दांची मला भयंकर भीती वाटते जे फार सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं पण पुनरुज्जीवनवाद कुठल्याही प्रकारचा त्यांना नको होतं त्यामुळे ते म्हणले गांधींचं तत्त्वज्ञान मागे पाहणारं होतं आणि माणसांना अटी घालणारं होतं पण आंदोलनाचं शास्त्र बरोबर होतं त्या काळापुरतं गांधींनी जे विदेशी कापडाविरुद्ध स्वदेशी कापड हा जो मंत्र दिला सरकारचा मिठाऐवजी स्वतः बनवलेलं मीठ हे जे त्याने आंदोलनाचं हात्यार उभारलं ते त्या काळापुरतं बरोबर होतं म्हणजे काय झालं मार्क्सचं तत्त्वज्ञान बरोबर आंदोलनाची पद्धत चूक गांधींचं तत्त्वज्ञान चूक पण आंदोलनाची पद्धत बरोबर आणि मग ते मिश्किलपणाने म्हणाले की शेतकरी संघटनेचं म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यांचं तत्त्वज्ञानही बरोबर आणि आंदोलनाची पद्धतही बरोबर आता इतकी ज्ञानमार्गाची कास न सोडता तो ज्ञानमार्ग कर्मयोगाच्या वृत्तीने प्रत्यक्ष कृतीत आणायचा लोकांना त्याच्यात ओढायचं असं म्हणणाऱ्या या माणसाची स्वतःची काही गमतीदार मतं होती काही वेळा प्रसंग निर्माण व्हायचे उदाहरणार्थ आपले दुसरे जोशी म्हणजे निपाणीचे सुभाष जोशी यांनी शरद जोशींना न विचारताच निवडणुकीला उभं राहायचा निर्णय घेतला आता काय करायचं हे तर मतं मागायला आलो तर जोड्यानी मारा म्हणत होते आणि तीही जोशीच पण निपाणीच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून लढलेले आणि मी हे लिहिलेलं पण आहे की सुभाष जोशींनी हो म्हटल्यानंतरच मी शरद जोशींच्याकडे आलो होतो त्यामुळे मला दोन्ही जोशी सारखे प्रिय तुम्ही म्हटलं आता काय करणार तुम्ही ते म्हणले मोठा प्रश्न आहे म्हणलं तुम्हाला रामदासांची वृत्ती धारण करता येईल रामदासांनी असं म्हटलं की देवाच्या सख्यासाठी पडाव्या जीवलगांची तुटी किंवा आणीक शेवटी प्राण तोही अर्पावा मा, हा एक मार्ग आहे तुम्हाला तुम्हाला तत्वम पाहिजे का माणूस पाहिजे शरद जोशी म्हणलं मोठा अवघड प्रश्न आहे पण बघू म्हणाले काय करायचं जावं तर लागणार आहे तर शरद जोशी निपाणीला गेले प्रचंड सभा झाली मी काही त्यावेळेस जाऊ शकलो नव्हतं नंतर मी चौकशी केली तर म्हणले जबरदस्त सभा झाली साहेबांची फार जोरात बोलले साहेब म्हणजे मी फोन केला आता पुण्याला परत आल्या मी म्हटलं कळ निपाणीला खूप जोरात झालं तुमचं भाषण असं ऐकलं मग जोशी बिलंदरपणाने हसले ते म्हणले विनय त्याचं काय आहे मला जे पटतं ते मी बोलतो तेव्हा मी नॉर्मल आवाजात बोलतो पण मी जे बोलतो आहे ते मला पटत नाही त्यावेळेला मी मोठमोठ्याने मौट बोलतो आणि म्हणून मला ते भाषण म्हणजे नि निव्वळ कसरत होती भाषेची की पोपट मेला तर आहे पण तो मेला आहे असं म्हणायचं नाही आहे हे जे म्हणाले तात्यासाहेब केळकरांचं होतं त्या पद्धतीने मी केळकरी स्टाईलने ते भाषण केलं आपल्याला विशेषतः आपल्यापैकी ज्यांच्याकडे बऱ्यापैकी वक्तृत्व आहे किंवा वक्तृत्व शब्द मोठा झाला माईक समोर उभं राहून बोलता येतं त्यांना हा अनेक वेळा पडणारा प्रश्न आहे की खरोखर काही वेळेला आपल्याला न पटणाऱ्या गोष्टीसुद्धा ज्या वेळेला आपण आपल्याला बोलाव्या लागतात त्यावेळेला तारंबळ उडते पण जोशींचं हे वाक्य होतं की आपलं आपल्याला पटत नाही त्यावेळेला मोठ्याने नाही बोला एकदा काही वेळा काय व्हायचं की छोटे छोटे ग्रुप असायचे आणि तरी तासभर बोलायचे तिथे मी म्हणे तो तुम्ही काय वेळ वाया घालवता तर ते म्हणले तो वेळ मी त्यांच्याशी मी बोलतच नव्हतो मी स्वतःशी बोलत होतो म्हणाले आपण ज्या वेळेला तालमीत जाऊन व्यायाम करतो काही वेळेला आसपास माणसं असतात आणि काही वेळेला नसतात तो व्यायाम काही आपण त्या माणसांच्यासाठी करत नसतो तो व्यायाम आपण स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी करत असतो आता इथे कुणी रागू नये माझ्यावर पण असा व्यायाम शरद जोशींनी काही फार केला नाही म्हणजे स्वतःच्या घरी त्यांनी जीव आणून ठेवली ती पण रोज व्यवस्थित व्यायाम करतीलच असं काही नसायचं त्यांच्या लहरीचा भाग असायचा पण ते सोडून देऊ आपण आत्ता इथे छोट्या ग्रुपसमोर मला म्हणले मनापासून बोलावं आपली विषयाची तयारी होते आणि नक्की आपण जर व्यवस्थित बोललो तर ती माणसं प्रत्येक माणूस दहा माणसांना जाऊन सांगेल आणि ती सगळी माणसं पुढल्या वेळेला तुमच्या तुमचं व्याख्यान आहे म्हटल्यावर तिथे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे सु वाक्यसुद्धा मलाही बऱ्याच ठिकाणी बोलावं लागतं त्यामुळे मी ज्या वेळेला माणसं कमी असतात त्यावेळेला मला गुंडाळायचं नाही भाषण असं मी कायम पाळत आलो आता यांना एखादी नवं आंदोलन सुचायचं नवं तंत्र सुचायचं आणि आपल्याकडे जरी शेतकरी संघटक हे पाक्षिक असलं तरीसुद्धा शरद जोशीच म्हणायचे की माझी सगळी निरक्षर संघटना आहे म्हणजे माझंसुद्धा वाचत नाहीत ते इतरांचं वाचायचं सोडूनच द्या त्यामुळे त्यांना फिरावंच लागायचं ते एखाद्या नव्या आंदोलन तंत्राचा मूड कसा डेव्हलप करायचा याचं एक प्रात्यक्षिक तरी मी अगदी डोळ्यांनी पाहिलेलं आहे बारा डिसेंबर हा दिवस बाबू गेनू स्मृती दिन आणि म्हणून आपण एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मुंबईला मोठा मेळावा ठरवलेला होता शिवाजी पार्कवरती आणि तो मोठाच भव्य मेळावा झाला तर त्याच्या पूर्वतयारीमध्ये राजीवस्त्र म्हणजे कृत्रिम धाग्याचे कपडे यांची होळी करायचा कार्यक्रम होता तो निर्णय तीन चार महिन्याआधी खुलताबादला कार्यकारिणी झाली ती तिथे झाला होता आणि त्या निर्णयाला मी विरोध केला होता की म्हणलं आपण नवीन तंत्र शोधून काढायची म्हणतोय ही विदेशी कापडांची होळी हे गांधींचं जुनं तंत्र आहे ते आपण पुन्हा कसं करता घेतो आणि मग गांधींच्या याची जशी नंतर टिंगल झाली तशी आपले टिंगल होईल जोशी मला म्हणाले की भद्र लोक हा फार छान शब्द बंगालीमध्ये वापरला जातो ज्याला बुर्जवा म्हणतात कम्युनिस्टांच्या भाषेत त्याला बंगाल्यांचा शब्द भद्र लोक असा आहे आणि मराठीमध्ये अजून बुर्जवाला तसा प्रतिशब्द नाही त्यामुळे शरद जोशी मला म्हणले की भद्र लोकांच्या दृष्टीने श्रमिकांचे आंदोलनं ही नेहमी टिंगलीचाच विषय असतात त्यामुळे आपण तिकडे दुर्लक्ष करूया आपण या देशातल्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळेल ही मागणी डोक्यात ठेवून हे आंदोलन करतो पण तरी मी काही फार समाधानी नव्हतो त्या उत्तरावर मग पहिलीच सभा झाली आणि म्हणजे तीन दिवसाची कार्यकारिणी संपली आणि आम्ही पुण्याकडे यायला निघालो करमाळ नावाच्या गावाला औरंगाबाद जवळच्या बाजारात सभा आणि तिथे शरद जोशींनी पहिल्यांदा घोषणा केली की जर आपल्या कपाशीला भाव मिळावा ते कधी कापसाला म्हणाले नाही तर ती कायम कपाशीला म्हणाले आपल्या कपाशीला भाव मिळाला म्हणून हे टेलिकॉ तेरी टेलिंगचे कपडे मिळावा म्हणून हे जाळून टाका असं मी म्हणलं तर जाळाल तुम्ही सन्नाटा एकसुद्धा टाळी पडली नाही आणि मला खूप मनातनं आनंद झाला की बघा मी हेच तुम्हाला सांगत होतो लोकांच्यावर बा याचा काही परिणाम होणार नाही पण ते शरद जसे होते ते काही डगमगले नाहीत ते म्हणले प्रश्न आहे हा आपल्या सगळ्यांच्या मनात आणि मी तो तु तु तुम्हाला विचारतोय सभा संपली आम्ही पुन्हा गाडीतनं निघायला लागलो मला त्याने डिवतलं तुला आनंद झाला असेल ना म्हणाले त्या माझ्या वाक्यावर कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत म्हणून तर म्हटलं आनंद नाही झाला पण मी तुम्हाला ते सांगतो आहे पहिल्यापासून ते म्हणले आता तू हा सगळा दौरा माझ्याबरोबर राहा आणि त्या वाक्याला कडाडून टाळी पडेल असं मी कसं बोलत जातो ते तू पहा म्हणजे तुझ्या लक्षात येईल की नवतंत्र लोकांच्यापर्यंत नुसतं सांगून पोचत नाही त्याच्या मागे नाट्य उभं करावं लागतं वक्तृत्व उभं करावं लागतं आणि करा। खरं मी आठ दिवस ना त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवले काही वेळा शरद जोशींना काव्याचं अंगही होतं त्यांच्या बोलण्यात त्याचं मुख्य कारण असं होतं की संस्कृतचा अभ्यास त्यांचा दांडगा होता आणि संस्कृत काव्याच्या सगळ्या भावनिक छटा त्यांनी अतिशय बारकाईने ऐक अभ्यासलेल्या होत्या काही वेळा ते संस्कृतचं ज्ञान वापरून चावटपणाही करायचे माझ्या एका मित्राचा मित्राने आपल्या मुलाचं नाव मैत्रिय ठेवलं आणि तो त्या माझ्याबरोबर आला तर त्यांच्याकडे मोठ्या अभिमानाने सांगितलं की मी मुद्दाम मुलाचं नाव मैत्रीय ठेवलं आहे तर साहेब त्यांच्या चेहऱ्यावर खास खोडसाळ हसू आलं आणि म्हणाले मैत्रीय म्हणजे मित्रापासून झालेलं आहे हे तुला माहिती आहे ना <laughs> आणि आत्ता जसं मला हसू येतं आहे तसंच आम्हाला तिघांनाही हसू आलं म्हणजे त्या मित्रालाही विनोद बुद्धी होती परंतु त्या संस्कृत काव्यामध्ये येणारं प्रेम त्याच्यामधलं येणारं अध्यात्म त्याच्यामधले येणारं व्यवहार ज्ञान हे सगळे त्यांनी बारकाईने पाहिलेलं होतं केशवसूतांचे तर ते भक्तच होते केशवसूत आणि कुसुमाग्रज हे मराठीतले आवडते कवी मुलीचं नाव श्रेया ठेवलं ते केशवसूतांच्या हरपले श्रेय या कवितेतल्या एका ओळीतनं वर्णन ठेवलं कारण काही साक्ष तिथे मजत्या श्रेयाची पटते असे ते ओळी आहेत आणि अंगारमाळा जिथे मी आत्ता बसलो आहे हे नाव तर कुसुमाग्रजांच्या एकच तारा समोर आणि क पायतळी अंगार तर ते काव्याचं अंग त्यांना होतं ते स्वतः संस्कृतमध्ये रचना करू शकले असते पण त्याहीपेक्षा जागतिक हे त्यांचं व वाचन अतिशय सखोल होतं त्याच्याबद्दल मी पुन्हा केव्हा तरी बोलेन म्हणजे इंग्लिश फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषा आणि संस्कृत मराठी आणि नंतर हिंदी आणि नंतर आपल्या दर्शनीजीजीचा संवाद झाल्यानंतर गुजराती बोलत नव्हते गुजरात्यांचं सौभाग्य पण गुजराती त्यांना व्यवस्थित समजायला लागलेलं होतं अशा साडेसहा भाषा जोशींना चांगल्या अवगत होत्या आणि ते एखादं वाक्य इतकं काव्यमय बोलायचे की अक्षरशः कालवा काल हो महिला आघाडी उभी करायची तर महिलांना बोलतं केलं पाहिजे हे पुन्हा शरद जोशींचं आवडतं तंत्र होतं की प्रश्न ज्याचे आहेत त्याच्याकडनं आधी समजावून घ्या नंतर त्याच्यावर उपाय सुचला तो त्याला सांगा तो प्रश्नही मीच सांगतो आणि उत्तरही मीच सांगतो हे त्यांना मान्य नसायचं म्हणून मग स्त्रियांच्या छोट्या छोट्या बैठकी घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि त्या बैठकीत आता ग्रामीण भागात स्त्रियांच्या काय हकीगती असणार सगळीकडे एकच हकीकत नवऱ्याने टाकलं म्हणून माहेरी तरी यावं लागायचं किंवा सासरच्या घरी मर मर राबावं लागायचं हाऊस नाही मौज नाही नवऱ्याशी दोन शब्द बोलायची सोय नाही आणि घरचा रामरगाडा उरकता उरकताच ती बाई बाळणपण करत म्हातारी होऊन जायची आणि त्याच स्टोऱ्या होत्या सगळ्या एका बाईणीचं सांगितलं आम्ही बाहेर बसून ऐकायचो की आता मी इतकी अशक्त झाली आहे की भाजी चिरताना कापलं तर रक्तसुद्धा येत नाही अंगात अशा स्त्रियांच्या कहाण्या ऐकून शरद जोशींच्या मनात जी कालवा कालव झाली ती एका वाक्यात फक्त आली ते एका मेळाव्यात म्हणाले की आत्तापर्यंत शेतकरी स्त्रियांच्या बायकांच्या डोळ्यातलं पाणी फक्त चुलीजवळच्या भिंतींनी पाहिलं होतं एवढ्या वाक्यावर माझ्यासारख्या पुरुष कार्यकर्त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी उभं राहिलं म्हणजे स्त्रियांच्यावर त्याचा काय परिणाम झाला असेल आणि मग शरद भाऊ हे नाव कसं आपोआप पडलं शरद भाऊ हे नाव पुरुषांनी दिलेलं नाही आहे हे महिला आघाडी आल्यानंतरचं नाव आहे बाबूगेनू मेळाव्याची माझी आठवण आहे बाबूगेनू पुण्याचे इथे महाळुंगे पडवळ म्हणून जे गाव आहे तिथले आणि तिथून आम्ही त्या दिवशी मोटरसायकल रॅली नेली ती आणि बाबूगेनूंच्या वहिनी होत्या खूप म्हातारे होत्या ऐंशी वर्षाच्या वगैरे असतील त्यांनाही नेलं होतं आता त्या बाईनं खरं म्हणजे हे सगळं राजकारण तो दीर त्याचं तरुणपणी झालेला मृत्यू हे सगळे त्यांना आठवतही नसेल नीट पण शरद जोशींनी त्यांच्या तिथल्या उपस्थितीचा आधार घेऊन भाषणाची सुरुवात अशी केली शरद जोशी बोलायला उभा राहिले तेव्हा संध्याकाळी सात साडेसात वाजले ते की संध्याकाळ झाली आहे प्रकाश कमी होत चालला आहे माझ्या मनात असं येतं की कासाबाईंनी त्यावेळेला बाबू गेजूंच्या चितेकडे पाहताना ज्या भावना त्यांच्या मनात असतील त्या भावना मी आठवड्याचा प्रयत्न करतो आहे आणि मग तिथून ते त्यांनी बाबूगेजूंनी परदेशी कापडाचा लॉरीसमोर जीव दिला वगैरे या सगळ्याशी ते जोडून असे केव्हा ते काव्यमय पद्धतीने बोलतील आणि हे क्वचित घडायचं कारण नाहीतर तसा त्यांचा स्वभाव कविवृत्तीचा आणि हळवा तसा नव्हता वी पी सिंग आपल्याबरोबर फिरायला लागले त्यावेळेला एक त्यांनी एका भाषणाची तरी मला सुरुवात मला वाटतं कोल्हापूर किंवा सांगलीच्या मेळाव्यातले ते उद्गार होते की काय असतं एखाद्या गावात नव्याने कार्यक्रम घ्यायचा असेल तर तिथल्या महत्त्वाच्या माणसांना हाताशी धरावं लागतं मग महत्त्वाच्या माणसाचे हाताले हाताशी धरल्यावर त्याच्या घरातल्या कोणाचं तरी भाषण ठेवावं लागतं मग कोण प्रत्येकाच्या घरीच एखाद्या छोटी मुलगी मुलगा असते पाठभाषण म्हणणारे तसेच प्रकार तिथे झाले तर कुठल्या तरी स्थानिक कार्यकर्त्याची मुलगी का नात तिने तिथे येऊन त्यावेळेला ते थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला पण ती जपून ठेवा अंधार फार झाला हे मग गाणं म्हटलं तर आता शरद जोशींना खरं म्हणजे हे उपचार आवडायचे नाहीत शेतकरी संघटनेच्या सभेत स्वागत नसायचं हार तोरे नसायचं काहीच नसायचं पहिली दहा वर्ष तरी पण त्यावेळेला त्यांनी जरी ते आवडलं नाही तरीसुद्धा त्याचा आधार घेऊन बी पी सिंगना ते काही समजलं नसणार शरद जोशी म्हणले की देशभर पसरलेल्या अंधारात एक पंटी म्हणून सध्या सगळे लोक ज्यांच्याकडे पाहतायत ते उद्याचे पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग अशी त्यांनी सुरुवात केली होती त्याचे क्वचित ज्या वेळेला शरद जोशींच्या भाषेला काव्याची छटा त्याच्यात मिसळली जायची काव्याचे रंग मिसळले जायचे आणि खाजगी संभाषणात मात्र खूपच वेळा हे असायचं मला व्यक्तिशा त्यांनी दोन वेळा थोबाडीत मारून सरळ केलं असं मला आठवतं आहे हो एक तर सांगितलं माझं वर्णन शत्रुपक्षात सोडलेला माणूस असं त्यांनी केलेलं होतं चाळीस वर्षाचा मी झालो तेव्हा त्यांनी मला बोलवून सांगितलं हे बघ म्हणाले मी आता तुला चार पाच वर्ष पाहतो आहे सात आठ वर्ष आता तुला एक सांगतो तुझ्या मध्ये क्वालिटीज भरपूर आहेत क्षमता भरपूर आहे तुला व्यक्तिमत्व आहे वक्तृत्व आहे लेखक आहेस पण तुला शिस्त अजिबात नाही तू अजून आपला स्वच्छ कलंदर भटक्या असाच आपला सगळीकडे फिरतोयस एक दिवशी तुझं शरीर थकेल आणि फिरणं बंद होईल आणि तू नष्ट होशील आता ते, ते बोलत होते म्हणून मी ऐकून घेत होतो मला काही पटत होतं अशातला भाग नाही मला म्हणलं मी तुला एकदा समजून पटवून देणार नाही टेक इट ऑर लीव्ह इट पटलं तर वय म्हणा म्हटलं काय ह्याच्या नंतर म्हणाले शिस्त महत्वाची ती लावून घेतलीस तर तू काहीतरी करशील ती लावून नाही घेतलीस तर तू मेलाच असं समज आणि म्हणले आता जा मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून शरद जोशींनी हे जे खडसावलं ते फारच महत्त्वाचं होतं दुसऱ्याने एकदा मला म्हणले की तू प्रत्येक बाबतीत स्व माझी स्वतःची माझ्याशी तुलना करू नको त्यांनी कार्यकर्त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतात आणि तू तु स्वत तुला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तू तुझ्या पद्धतीने वाघ मी तेही लक्षात ठेवलं आणि म्हणूनच आमच्यामध्ये इतके चढ उतार झाले तरीसुद्धा मी अजूनही इथे अंगारमाळ्यात बसून शरद जोशींच्या आठवणी तुमच्यासाठी काढू शकतो आहे तिसरं मला परभणी मेळाव्याच्या वेळचं वे आठवतं परभणी मेळाव्याच परभणीला घ्यावा असा माझा आग्रह होता मी त्याची जबाबदारी स्वीकारली ती महिनाभर आधी तिथे जाऊन राहिलो तो सगळा जिल्हा फिरलो तो प्रचारासाठी आणि आयत्या वेळेला खूप भाषणं खूप भाषणं होतील म्हणून मग मी काही कार्यक्रमात बोललो नाही मुख्य कार्यक्रमात जोशी साहेबांनी मला नंतर बोलवून घेतलं ते म्हणले तुझं भाषण असेल असं मला वाटलं तर मी म्हणलं लोकांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही ऑलरेडी जिल्हाभर फिरलेले आहात वगैरे मला म्हटलं पण मला तुझा हे पाहिजे फीडबॅक पाहिजे तुझा रिपोर्ट पाहिजे तर मी सांगितलं आणि शेवटी मी असं म्हटलं की मला तरी अतिशय आनंद मिळाला हा सगळा दौरा करताना हा मेळावा इथे कसा होईल इथपासून शंका होती तर चांगल्यापैकी मेळावा झाला लोकांचं मला माहिती नाही शरद जोशी मला म्हणले म्हणजे मला थप्पड का बसली या वाक्यात की टाळ्या पडल्या म्हणजेच भाषण चांगलं झालं अस झालेलं असतं असं नसतं हे त्यांनी माझ्या लक्षात जाणून दिलं शरद जोशी मला म्हणले तुला आनंद झाला ना मग ऐकणाऱ्यांनाही नक्की झाला असेल बोलण्यातला आनंद संवाद साधण्यातला आनंद कधीही एकतर्फी नसतो त्यांना आनंद झाला नसता तर तुला होऊच शकला नसता आणि तेही वाक्य मी सूत्र म्हणून लक्षात ठेवलेलं आहे एक वाक्य मोहन गुंजाळणी शरद जोशींना एकदा ते आजारी असताना खूप भाऊक पत्र लिहिलं तर आणि त्याच्यात काहीतरी ते, 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 ते पत्र मला अजून सगळं आठवत नाही पण तुमच्या कामासाठी जीव द्यायला आम्ही माणसं तयार आहोत ना तुम्ही स्वतःचा जीव पाण्याला लावू नका स्वतःची काळजी घ्या त्याला शरद जोशींनी जे उत्तर लिहिलं त्याच्यात वाक्य असं होतं की आपल्या तत्वासाठी जीव देणं सोपं आहे नीट ऐका आपल्या तत्वासाठी जीव देणं सोपं आहे जीव घ्यायची तयारी ठेवावी लागते आणि तीच माणसं इतिहासामध्ये पुढे जातात याचा गैरसमज होईल म्हणून मी त्यांचे दुसऱ्या प्रसंगी ते उद्गार सांगतो की आंदोलन काही वेळा मागे घेतलं तर चेष्टा व्हायची टिंगल व्हायची शंका उपस्थित केल्या जायच्या किंवा शरद जोशी म्हणायचे की फुकटावारी कोणाचे जीव घालवायचं नीचपणा माझ्या हातनं कधीही होणार नाही त्यामुळे ज्या ज्या वेळेला त्यांना सरकारी दबनातनं किंवा इतर काही कारणाने हिंसा होईल अशी शक्यता वाटली त्यावेळेला ते त्या आंदोलन मागे घ्यायचं परभणी मेळाव्याला त्यांनी जे समारोपाचं भाषण केलं त्याची सुरुवातच अशी होती मी देव मानत नाही पण मी भक्ती ही भावना मानतो मी शेतकरी हा माझा देव निश्चित केला आणि मी माझ्या देवाची अव्यभिचारी वृत्तीने वुु। भक्ती केली सेवा केली पूजा केली या वाक्यावर काही बोलायची गरज नाही आहे बारा डिसेंबर आहे मी शेवटचा त्यांना भेटलो त्यावेळेचं त्यांचं माझं बोलणं झालं त्याच्यातलं त्या वाक्य आत्ता मला आठवतं आम्हाला सगळ्यांनाच कळलं होतं की आता ही हॉस्पिटलची त्यांची शेवटची खेप आहे दिसत होतं की इंधन ह्या अवकाश प्रचंड इंधन होतं आणि होतंच म्हणजे म्हणून तर ते इतके दिवस फिरत राहिलं ते स्वतःचं आणलेलं इंधन आता संपलं आहे बाहेरून इंधन याच्यात भरता येणार नाही तर मी गेल्या गेल्या त्यांना म्हटलं थोडंसं अवसान आणून हे काय विचार आहे अजून पुष्कळ कामं करायची शिल्लक आहेत मला असं वाटतं की त्यांना मी असं बोललो ते आवडलं ते मनापासून हसले प्रसन्नपणाने आडवेच होते वेदना होताय ते दिसत होतं मला आणले बरोबर आहे आजची कामं आज करू आणि उद्याची कामं उद्या करू माझ्याशी शरद जोशी बोललेले हे शेवटचं वाक्य आहे मी आपल्या सगळ्यांना असं म्हणतो की ही काही वाक्यं मी लक्षात ठेवली आणि तुमच्याशी बोललो तशी तुम्ही काही ऐकले असतील ती सगळी एकत्र करूया आपण पण त्याहीपेक्षा शरद जोशी म्हणले तसं आजची कामं तर करूयाच पण त्यांच्याच विचाराला धरून जी पुढची कामं असतील तीही आपण आपल्या प्रत्येकामध्ये जोपर्यंत इंधन आहे तोपर्यंत करत राहूया